नमस्ते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण व्याकरण विभागातील नाम सर्वनाम विशेषण या तीन शब्दांच्या जातींचा अभ्यास केलाच आहे आज आपण क्रियापद या आणखीन एका शब्दाच्या जातीचा अभ्यास करणार आहोत क्रियापद या घटकाला सुरुवात करण्याच्या आधी आपण नाम सर्वनाम आणि विशेषण या तीनही संकल्पनांचे एकदा थोडक्यात रिव्हिजन करूया नाम नाम म्हणजेच काय तो कोणतीही वस्तू पक्षी प्राणी मग ते सजीव असू दे किंवा निर्जीव तसेच सर्व प्रकारचे गुणधर्म यांना आपण काहीतरी नाव देतो म्हणजेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जी गोष्ट आपल्याला जाणवते व तिला जे नाव दिले जाते त्यालाच व्याकरणामध्ये काय म्हणतात नाम असे म्हणतात सर्वनाम वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच काय जर आपण एखाद्याशी बोलताना किंवा संभाषण करत असताना जर एखाद्या नामाचा वारंवार उल्लेख होत असेल तर हा उल्लेख टाळून आपण त्या नामाऐवजी तुम्ही तुम्हाला मी आम्ही तो ते अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करतो आणि त्या शब्दांनाच व्याकरणामध्ये काय म्हणतात सर्वनाम विशेषण नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण होय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्यालाच व्याकरणामध्ये काय म्हणतात विशेषण उदाहरणार्थ ताजमहल सुंदर आहे या वाक्यामध्ये ताजमहल हे नाम आहे आणि ह्या नामाबद्दल अधिक माहिती कुठला शब्द देतोय तर सुंदर म्हणून सुंदर हे विशेषण आहे तर मुलांनो आता आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदाची संकल्पना जाणून घेऊया इथे तुम्हाला काही वाक्य दिली आहेत ती वाक्य नीट वाचा पहिलं वाक्य आहे मोर जंगलात नाचतो यामध्ये नाचतो ह्या शब्दामुळे हे वाक्य पूर्ण झालं आहे या वाक्याला अर्थ निर्माण झाला आहे त्याचबरोबर मोराची नाचण्याची क्रिया चालू आहे हे देखील आपल्या लक्षात येते दुसरं वाक्य आहे हत्ती सोंडेने पाणी उडवितो या वाक्यामध्ये उडवितो ह्या शब्दामुळे हे वाक्य पूर्ण झालं आहे त्याचबरोबर हत्तीची पाणी उडवण्याची क्रिया चालू आहे हे देखील आपल्या लक्षात येत आहे तिसरं वाक्य झाडे हिरवीगार आहेत यामध्ये आहेत या शब्दामुळे हे वाक्य पूर्ण झालं आहे चौथं वाक्य मुलगा आंबे खातो यामध्ये खातो या, या शब्दामुळे हे वाक्य पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर मुलाची खाण्याची क्रिया चालू आहे हे देखील आपल्या लक्षात येते मग वरील वाक्यात नाचतो उडवितो आहेत खातो हे शब्द ज्या ज्या क्रिया दाखवतात त्यावरून त्या त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण होतो म्हणून अशा शब्दांना क्रियापद असे म्हणतात बघा मुलानं नाचतो उडवितो आहेत खातो हे शब्द नाचण्याची उडविण्याची असण्याची खाण्याची क्रिया दाखवतात आणि ह्या शब्दांवरूनच त्या त्या वाक्यांचा अर्थ हा पूर्ण झाला आहे आणि म्हणूनच अशा शब्दांना काय म्हटलं जातं क्रियापद असे म्हणतात आता इथे तुम्हाला दोन शब्दसमूह दिलेले आहेत बघा खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत ते वाचूया आणि कोणत्या शब्दसमूहाचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दावरून कळतो हे समजून घेऊया मुलांनो इथे तुम्हाला दोन शब्दसमूह दिलेले आहेत शब्दसमूह एक त्यामध्ये पहिला जो शब्दसमूह आहे तो म्हणजे मारियाने कुलू बघा ह्या जो पहिला शब्दसमूह आहे त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत मारियाने कुलू पण ह्यामध्ये पुढे कोणताच शब्द दिलेला नाही मग आपल्या लक्षात येत नाही आहे की मारियाने कुलूप उघडले लावले की तोडले आपल्याला काही अर्थबोध होतो का तर नाही दोन ती कौतुक करत इथे तीन शब्दांचा समूह आहे ती कौतुक करत पण पुढे आपल्याला इथे शब्द दिलेला नाही आहे की ती करत होती की नव्हती त्यामुळे आपल्याला ह्यातून कोणताच अर्थबोध होत नाही आणि तिसरा शब्दसमूह आहे रस्त्यावर कचरा ह्यामध्ये दोन शब्द आहेत पण ह्या शब्दसमूहामुळे देखील कोणताच अर्थ निघत नाही आहे कारण रस्त्यावर कचरा आहे होता की टाकला की फेकला हे आपल्याला काहीच कळत नाही आहे या दोन शब्दांवरून म्हणून हे तीनही शब्दसमूह वाक्य नाहीत कारण वाक्य कशाला म्हणतात अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात आणि ह्या तीनही शब्दसमूहातून कोणताच अर्थ निघत नाही त्यामुळे हे तीनही शब्दसमूह वाक्य नाही आहेत आता आपण दुसरा शब्दसमूह पाहूया एक मारियाने कुलूप उघडले बघा आता इथे उघडले ह्या शब्दावरून आपल्या लक्षात येते की मारियाने काय केलं आहे तो कुलूप उघडले आहे आपल्याला अर्थबोध होत आहे कि मारियाने घराचे कुलूप हे उघडले आहे दुसरं वाक्य ती कौतुक करत होती होती ह्या शब्दामुळे वाक्य पूर्ण झालं आहे आणि आपल्याला अर्थबोधी होत आहे की ती कौतुक करत होती तीन रस्त्यावर कचरा आहे ह्या शब्दसमूहामध्ये आहे ह्या शब्दामुळे वाक्य पूर्ण झालं आहे तर शब्द शब्दसमूह गट दोन मध्ये जे काही तीन शब्द शब्दसमूह दिलेले आहेत एक मारियाने कुलूप उघडले दोन ती कौतुक करत होती तीन रस्त्यावर कचरा आहे हे तीनही शब्दसमूह वाक्य आहेत कारण अर्थपूर्ण शब्दांच्या समूहालाच आपण वाक्य असे म्हणतो आणि ह्या तीनही शब्दसमूहातून आपल्याला निश्चित अर्थाचा बोध होतो आता शब्दसमूह दोनमध्ये जे आपण तीन वाक्य पाहिली जे तीन शब्दसमूह पाहिले त्या तीन शब्दसमूहांचा अर्थ आपल्याला कोणत्या शब्दावरून कळतोय तर पहिलं वाक्य मारियाने कुलूप उघडले ह्या शब्दसमूहामध्ये उघडले ह्या शब्दावरून आपल्याला त्या पूर्ण वाक्याचा अर्थ कळतोय की मारियाने कुलूप उघडले त्या शब्दसमूहाचा आपल्याला बोध होतो दोन ती कौतुक करत होती ह्या शब्दसमूहामध्ये होती ह्या शब्दावरून आपल्याला त्या शब्दसमूहाचा अर्थ कळतो की ती कौतुक करत होती तीन रस्त्यावर कचरा आहे ह्या वाक्यामध्ये आहे ह्या शब्दावरून त्या शब्दसमूहाचा आपल्याला अर्थ निश्चित झाला आहे की रस्त्यावर कचरा आहे म्हणजेच मुलानं दुसऱ्या शब्दसमूहात कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत उदाहरणार्थ उघडले होती आहे क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ कळतो म्हणून या शब्दांना क्रियापद असे म्हणतात बघा उघडली होती आहे या क्रिया सांगणाऱ्या शब्दांमुळे आपल्याला त्या शब्दसमूहांचा अर्थ कळला त्या वाक्याचा अर्थ कळला आणि म्हणूनच या शब्दांना क्रियापद असे म्हणतात मग क्रियापदाची संकल्पना काय आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात नीट लक्ष देऊन ऐका मुलांना वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात आता थोडक्यात पण महत्वाचे क्रियापद क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करते क्रियापदामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त होतो दोन क्रियापद वाक्यातील क्रिया दर्शवते एखादी क्रिया घडली आहे घडत आहे की घडणार आहे हे आपल्याला क्रियापदावरून कळत असते म्हणूनच क्रियापद हे वाक्यातील क्रिया दर्शवते आता मुलांनो इथे तुम्हाला आणखीन काही उदाहरणे दिली आहेत काही वाक्य दिली आहेत त्या वाक्यांचं नीट निरीक्षण करा पहिलं वाक्य आहे बागेत विविध झाडे लावली दोन अन्वर वेगाने धावतो तीन त्याच्याकडे पैसे नव्हते चार ती सुंदर कविता म्हणाली आता वरील वाक्यातील अधोरेखित केलेले शब्द अधोरेखित म्हणजेच काय द अंडरलाईन अंडरलाईन केलेले शब्द हे क्रियावाचक शब्द आहेत आणि हे शब्द कोणती क्रिया दाखवतात म्हणजेच लावली धावतो नव्हते आणि मनाली हे क्रियावाचक शब्द आपल्याला कोणती क्रिया दाखवतात तर ते आपण पाहूया बघा क्रियावाचक शब्द आणि त्यांची क्रिया पहिल्या वाक्यातील लावली हा क्रियावाचक शब्द लावण्याची क्रिया दाखवतो तर दुसऱ्या वाक्यातील धावतो हा क्रियावाचक शब्द आपल्याला धावण्याची क्रिया दर्शवतो तिसऱ्या वाक्यातील नव्हते हा क्रियावाचक शब्द आपल्याला नसण्याची क्रिया दर्शवतो तर चौथ्या वाक्यातील म्हणाली हा क्रियावाचक शब्द आपल्याला म्हणण्याची क्रिया, क्रिया दाखवतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे वाक्य वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या ह्या क्रियावाचक शब्दांनाच काय म्हटलं जातं क्रियापद असे म्हणतात पुन्हा एकदा नीट लक्ष द्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांनाच क्रियापद असे म्हणतात तर मुलांनो आता आपण क्रियापदावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातील हे पाहूया प्रश्न क्रमांक एक खालील वाक्यातील क्रियापद ओळखा पहिलं वाक्य आहे तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला आणि ह्या वाक्यातील क्रियापद आहे झाला दोन हा माझा जिवलक मित्र आहे आणि क्रियापद आहे तीन राधाने छान गोष्ट सांगितली ह्या वाक्यामध्ये क्रियापद आहे सांगितली चार बागेत सुंदर फुले आहेत आणि ह्या वाक्यामध्ये क्रियापद आहे आहेत पाच पक्षी बाहेर आले ह्या वाक्यामध्ये आले हे क्रियापद आहे सहा दारावरची बेल वाजली आणि ह्या वाक्यातील क्रियापद आहे वाजली प्रश्न दोन खालील वाक्य वाचा व पूर्ण आहेत की नाही ते ओळखा वाक्य पूर्ण असेल तर बरोबर अशी खूण करा व वाक्य पूर्ण नसेल तर चूक अशी खूण करा बघा जर वाक्य पूर्ण असेल तर आपल्याला बरोबर अशी खूण करायची आहे आणि जर वाक्य अपूर्ण असेल पूर्ण नसेल तर आपल्याला चूक अशी खूण करायची आहे पहिलं वाक्य आहे सायकलवरून प्रवास करा तर मुलांनो हे वाक्य कसं आहे पूर्ण आहे म्हणून ह्या वाक्याच्या समोर आपण बरोबर अशी खूण केली आहे दोन हिमालय उंच पर्वत हे वाक्य अपूर्ण आहे आणि म्हणून ह्या वाक्याच्या समोर आपण चूक अशी खूण करायची आहे तीन सुग्रण पक्षी सुंदर घरटे बांधतो हे वाक्य पूर्ण आहे आणि म्हणून ह्या वाक्याच्या वाक्या समोर आपण बरोबर अशी खूण करायची आहे चार मीना हुशार मुलगी हे वाक्य अपूर्ण आहे आणि म्हणून ह्या वाक्याच्या वाक्या समोर चूक अशी खूण केलेली आहे पाच सुमनने गुलाबाचे रोपटे हे वाक्य देखील अपूर्ण आहे आणि म्हणून ह्या वाक्याच्या समोर आपण चूक अशी खूण केली आहे प्रश्न तीन क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा आता इथे तुम्हाला अपूर्ण वाक्य दिलेलं आहे तुम्हाला योग्य क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे पहिलं वाक्य आहे ताई पुस्तक आणि तुम्हाला क्रियापदाचा वापर करायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे उत्तर ताई पुस्तक वाचते तुम्ही असंही वाक्य करू शकता ताई पुस्तक लिहिते तुम्ही लिहिते हे क्रियापद देखील घालू शकता तरी देखील तुमचं उत्तर हे बरोबर आहे दोन सुधीर गोष्ट डॅश आता उत्तर आहे सुधीर गोष्ट सांगतो सांगतो हे देखील क्रियापद बरोबर आहे तुम्ही वाचतो हे देखील क्रियापद लिहू शकता सुधीर गोष्ट वाचतो तुम्ही ह्यापैकी कोणतंही क्रियापद लिहिलं तरी तुमचं उत्तर हे बरोबर आहे तीन सांगली हे महाराष्ट्रातील गाव डॅश आणि उत्तर आहे सांगली हे महाराष्ट्रातील गाव आहे इथे आहे या क्रियापदाचा आपण वापर केला आहे आणि वाक्य पूर्ण केलं आहे चार तो क्रिकेट आणि आपल्याला क्रिया योग्य क्रियापदाचा वापर करायचा आहे उत्तर आहे तो क्रिकेट खेळतो तुम्ही पाहतो ह्या देखील क्रियापदाचा वापर करू शकता तो क्रिकेट पाहतो पाच तुला नवीन दप्तर डॅश आणि उत्तर आहे तुला नवीन दप्तर आणले आपण ह्या वाक्यामध्ये आणले या क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण केले आहे तर मुलांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर तुम्ही योग्य त्या क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे प्रश्न क्रमांक चार खालील वाक्यात कवसातील क्रियापदांचा योग्य उपयोग करा एक आईने मुलाला अतिशय प्रेमाने जवळ डॅश कंसामध्ये दोन क्रियापदे दिलेली आहेत मारले आणि घेतले आता इथे आपल्याला योग्य क्रियापदाचा वापर करायचा आहे तर आईने मुलाला अतिशय प्रेमाने जवळ घेतले घेतले हे योग्य क्रियापद आहे दोन फिरण्याचा अनुभव खरोखरच मजेशीर डॅश कौसामध्ये दोन क्रियापदे दिलेली आहेत होता आणि केली बघा आपण केली हे क्रियापद वापरून वाक्य बघूया फिरण्याचा अनुभव खरोखरच मजेशीर केली योग्य वाटते का वाक्य तर नाही म्हणून आपण होता ह्या क्रियापदाचा वापर करूया फिरण्याचा अनुभव खरोखरच मजेशीर होता म्हणून होता हे उत्तर बरोबर आहे कारण त्यामुळे अर्थपूर्ण वाक्य तयार झाले आहे तीन नदी डोंगरावरून डॅश कंसामध्ये दोन क्रियापदे दिली आहेत फिरते आणि वाहते आणि उत्तर आहे नदी डोंगरावरून वाहते वाहते हे योग्य क्रियापद येथे आपण वापरू शकतो तीन चार मुले मैदानात पतंग डॅश कंसामध्ये दोन क्रियापदे दिली आहेत फेकतात आणि उडवितात योग्य क्रियापद त्याचा आपण वापर करणार आहोत उत्तर मुले मैदानात पतंग उडवितात पाच मीना हुशार मुलगी डॅश कंसामधील क्रियापदे आहेत असते आणि आहे उत्तर आहे मीना हुशार मुलगी आहे तर मुलानो अशा प्रकारचे क्रियापदावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्हाला व्याकरणाच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे धन्यवाद